नमस्कार मंडळी, मी शंकर शिंदे, भटकंती एक्सप्रेस मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. 19 फेब्रुवारी 2021 शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आज आपण आलेलो आहोत किल्ले विश्रामगड. चला आपण आज पाहूयात शिवजयंतीचा उत्सव, शिवजयंतीचा जल्लोष आणि या पट्टा किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती. चला माझ्या बरोबर. जय शिवराय. मित्रांनो नमस्कार. पट्टा किल्ला हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हा किल्ला आहे. या किल्ल्याची सर्वसाधारण उंची 4562 फूट आणि मीटरमध्ये 1391 मीटर एवढी या किल्ल्याची उंची आहे. ती छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा हा पट्टा किल्ला आहे. अतिशय मोजक्या किल्ल्यांना शिवरायांचं सानिध्य लाभलं आणि त्यातूनही एखाद्या किल्ल्यावर महाराज विश्रांतीला राहिले असा किल्ला तर दुर्मिळच आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये हा पट्टा किल्ला आहे आणि महाराज या किल्ल्यावर महाराजांनी विश्राम घेतल्यामुळं या किल्ल्याचं नाव विश्रामगड असं पडलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या किल्ल्याचं स्थानिक नाव अनेकांना माहीत नसेल. या किल्ल्याचं स्थानिक नाव आहे बारगावचा माळ. कदाचित या किल्ल्याच्या आकतारीत 12 गावांचा कारभार असावा. या किल्ल्याचं स्थानिक नाव बारगावचा माळ असं आहे. आता या किल्ल्याचा थोडक्यात आपण इतिहास जाणून घेऊया. खर तर हा किल्ला खूप प्राचीन आहे. या किल्ल्याचे वस्ती या ठिकाणी अगस्ती मुनी, भृग ऋषी यांचे आश्रम या किल्ल्याच्या परिसरात होते असं म्हणतात. तसंच रामायणापर्यंत या किल्ल्याचे संदर्भ जातात. रामायणातील जटायू पक्षी सगळ्यांना आठवत असेलच. या जटायू पक्षाची राजधानी या पट्टा किल्ल्यावर होती. जटायू पक्षाचं जे राज्य आहे किष्किंधा नगरी, तो हाच परिसर असं अनेक इतिहासकारांना वाटतं. साधारणतः महाराज या किल्ल्यावरती 24 नोव्हेंबर 1679 रोजी आले आणि त्याच्यानंतर काही 2-3 घटना अशा घडल्या की त्यामुळे शिवराय या किल्ल्यावरच थांबून राहिले. त्यातली सगळ्यात महत्वाच्या आनंदाची खबर जी महाराजांना इथं लागली ती म्हणजे संभाजी महाराज स्वराज्यात परत आले. दुसरी खबर म्हणजे मोरोपंत पिशव्यांनी बागलाण प्रांतातील अनेक छोटे मोठे किल्ले जिंकून घेतले. आणि तिसरी म्हणजे स्वराज्याचं जे जालना लुटीतले जे धन होत ते सुखरूप या ठिकाणी पोहोचले. अशा प्रकारच्या अनेक आनंददायक घटना महाराजांना या ठिकाणी शुभ वार्ता या ठिकाणी कळाल्या. त्याच्यामुळे महाराज आनंदले आणि महाराजांनी या ठिकाणी अनपेक्षितरित्या विश्रांती किंवा विश्राम घेतला. त्याच्यामुळे ह्या किल्ल्याचं नाव विश्रामगड असं करण्यात आलं. जालना स्वारीवरून परत येत असताना शिवराय या किल्ल्यावरती शिवरायांना आश्रय घ्यावा लागला आणि शिवरायांच्या पाठलागावर त्यावेळेला रणमस्त खान नावाचा मुघली सेनापती किंवा सरदार लागलेला होता. संगमनेरच्या आसपास या शिवरायांकडे भरपूर लूट असल्यामुळे शिवराय या सैन्याला हुलकावणी देऊन पट्टा किल्ल्याकडे मार्गस्थ झाले आणि सरलष्कर सिधोजी निंबाळकर यांनी रणमस्त खानाबरोबर लढाई केली. किल्ल्यावरती जे अवशेष आहेत त्याच्यामध्ये धान्याचं कोठार अंबारखाना आहे, त्याचबरोबर तटबंदीचे बी चांगले अवशेष आहेत. दरवाजे 3 होते, याच्यातील कुठल्याही दरवाजाला आता सध्या कमानी किंवा चौकट शिल्लक नाही. किल्ल्यावरती गड देवता पट्टाई देवीचं एक मोठं मंदिर आहे ज्याचं सध्या जीर्णोद्धार गावकऱ्यांनी खालचा केलेला आहे. त्याचबरोबर किल्ल्याच्या मध्य भागामध्ये एक लेणी सदृश्य गुफा आहे. त्याचबरोबर या गुफेच्या शेजारी आधुनिक काळातील लक्ष्मणगिरी महाराज यांची समाधी या ठिकाणी आहे. या किल्ल्याला 2 बाजूने मार्ग आहे. एक म्हणजे कोकणवाडी शोनीत मार्गे येता येतं, त्याचबरोबर पट्टावाडी मार्गे सुद्धा येता येतं. सध्या हा किल्ला स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समिती व फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात आहे.
इतर वेळी जर आपण गेलात तर या हा किल्ला पाहण्यासाठी साधारणतः 30 रुपये पर हेड तिकीट आहे. शिवजयंतीच्या वेळेला जर आपण या किल्ल्याला जर भेट दिली तर शिवजयंती कशा प्रकारे कशा उत्साहानं साजरी केली जाते ते तुम्हाला या पत्ता किल्ल्यावर आल्यानंतर बघायला मिळेल. अवश्य याची डोळा या शिवजयंतीचा पण पत्ता किल्ल्यावरील आस्वाद कधी घेता आला तर अवश्य शिवजयंती दिवशी या किल्ल्याला भेट देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. भटकंती एक्सप्रेस व भटकंती एक्सप्रेसचे मार्गदर्शक श्री शंकर शिंदे सर आणि सर्व मित्रमंडळींचे आभार. धन्यवाद. We'll be right back.